निलंगा शहरातील शिवाजी नगरच्या राशन दुकानदारांकडून लाभार्थ्यांची लूट, राशनचा परवाना रद्द करण्याची लाभार्थ्यांची प्रशासनाकडे मागणी। लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील शिवाजी नगरला असणारा राशन दुकानदार राशनचं धान्य कमी देऊन लाभार्थ्यांची लूट करत असून या राशन दुकानाचा परवाना रद्द करून होणारी लुटमारी थांबवावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांच्याकडे केली आहे। राशन दुकानदार प्रभावती शिंगाडे हे प्रत्येक लाभार्थीस एक युनिट धान्य कमी देतात। हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे। या संदर्भात अनेक वेळा तहसील प्रशासनाला कळवून सुद्धा कार्यवाही होत नाही। उलट राशन दुकानदार बघून घेण्याची धमकी देऊन दमदाटी करत आहेत, त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांना याबाबतचं निवेदन देऊन परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे। आज दिनांक 23/1/2023 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे निलंग्यातील दुकान नंबर राशन दुकान नंबर 12 तक्रार देण्यात आलेली आहे। याचं कारण असे आहे की तेथील दुकानदार हे राशन योग्यरित्या देत नाही। कमीत कमी एका कार्डधारकामागे 5 ते 10 किलो माल कपात करत आहे। त्याला विचारणा केली असता तुम्हाला कुठं जायचं, जावा आमदारपाशी जावा, तहसीलदारपाशी जावा, तुम्हाला कलेक्टरपाशी जायचं जावा, त्याच्याने काही फरक पडणार नाही आणि मलाच राशन वरून कमी आलेलं आहे असं सांगून त्यांना टाळाटाळ करत आहे। आणि पावती मागितली असता मशीन खराब आहे, पावतीचे प्रिंट ये निघत नाही असे कारणे देऊन ते लोकांची दिशाभूल करत आहे। आणि ह्यासाठी आम्ही आज इथे उपविभागीय कार्यालय येथे माननीय साहेबांना निवेदन देऊन त्यांना आमची भूमिका मांडली आहे। त्यांनी जर ह्याविषयी योग्य ते कारवाई नाही केली तर आम्ही येणाऱ्या काळात उपोषणासाठी बसू, एवढेच अपेक्षा। न्यूज 15 मराठी साठी सुधाकर सूर्यवंशी, निलंगा, लातूर।